subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. कार्यक्रमाला मुद्दाम उपस्थित असणारे आणि ज्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपल्या सर्वांच्या उपस्थितीत प्रवेश होतो आहे ते नवी मुंबईचे नेते आमचे अनेक वर्षाचे सहकारी मित्र नामदेवराव भगतजी या निमित्ताने मुद्दाम उपस्थित असणारे माजी आमदार अनिल गोटे साहेब आपल्या नव्या मुंबईचे अध्यक्ष माननीय गावडे साहेब प्रमोद हिंदूराव आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकांचे अध्यक्ष मेहबूब शेख आपल्या पक्षाचे सरचिटणीस माननीय गर्जे साहेब या निमित्ताने नामदेवराव भगत साहेब यांच्याबरोबर उपस्थित असणारे आपण सर्व नव्या मुंबईतील मान्यवर नेते कार्यकर्ते सहकारी बंधू भगिनी गेले अनेक महिने नामदेवराव भगत साहेब आम्हा सर्वांच्या संपर्कात होते अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीनं भगत साहेबांनी राष्ट्रवादी आणि पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास आणि श्रद्धा व्यक्त केलेली होती. आम्ही त्यांना म्हणत होतो की आपला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करून पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला आपण पक्षात सुरुवात करावी. दोन तीन वेळा चर्चा झाली पण काही निष्कर्ष निघत नव्हता. पण आज मात्र तो दिवस उजाडलेला आहे. नामदेवराव भगत आणि त्यांच्याबरोबरचे सर्व सहकारी खरं म्हणजे कार्यक्रम वाजत गाजत घ्यायला काहीच हरकत नव्हती. पण कोरोना असल्यामुळे आपल्याला नव्या मुंबईतले नामदेवराव भगत साहेबांचे सगळे हितचिंतक आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते प्रवेश करतायत म्हणून पक्षातले देखील अनेक मान्यवर कार्यकर्ते नेते या ठिकाणी हजर राहिले असते. शशिकांत शिंदे जे आमचे प्रभारी आहेत ते हजर राहू शकले नाही. जितेंद्र आव्हाड या ठिकाणी अजून पोचलेले नाहीत. उशीर होतोय म्हणून आपण हा कार्यक्रम घेतोय. त्याचबरोबर आनंद परांजपे किंवा नव्या मुंबईतीलच अनेक मान्यवर नेते आज इथं उपस्थित राहिले असते पण कोरोनामुळे कमीत कमी लोक आणा कारण लॉकडाऊन आहे त्यामुळं आपल्याला काही कुणाला मोठ्या प्रमाणात सभा करता येणार नाही. या पार्श्वभूमीवर हा छोटासा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी होतोय. मी नामदेवराव भगत यांचं पक्षामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. की नव्या मुंबईत एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन त्यावेळचे आमचे सहकारी आणि नेते माननीय गणेश नाईक हे नेतृत्व करत आणि गणेश नाईक यांच्याच नेतृत्वाखाली सगळं काही चालत असल्यामुळं आपल्याला कदाचित नामदेवराव भगत आणि आमची त्यामुळे भेट झाली नसेल. पण आता मात्र गणेश नाईक साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी पक्ष सोडून गेले. वेगवेगळ्या कारणानं अनेक लोक आमच्या पक्षातून गेले त्यावेळी तेही गेले. पण आज मात्र आपण सर्वांनी मिळून गेल्या काही दिवस गावडे साहेबांना माहिती आहे की गणेश नाईक नसले तरी त्या ठिकाणचे सगळे राष्ट्रवादीचे पवार साहेबांच्यावर श्रद्धा निष्ठा असणारे कार्यकर्ते एकत्रित येत आहेत आणि एक चांगली फळी आज नव्या मुंबईत उभी राहिलेली आहे. आज नामदेवराव भगत आल्यामुळं त्या फळीला अधिक भक्कम असं स्वरूप निर्माण होणार आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे की येणाऱ्या मुंबई नव्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये
पुढच्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमदारा भगत यांचा रोल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। त्यांच्या येण्याने पक्ष अधिक ताकदीने त्या भागात उभा राहतोय आणि म्हणून महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादीचा अध्यक्ष या नात्याने नामदेवराव भगत यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। हे एक असं कुटुंब आहे की जिव्हाळ्याने आपले प्रश्न, आपले दुःख, आपल्या समस्या, आपल्याला काम करण्याची संधी या सगळ्याच गोष्टी या कुटुंबात तपशीलला जातात। वेळ या ठिकाणी सर्व नेते देतात, अगदी पवारसाहेब उपस्थित नाही आहेत, आपल्यात ते थोडेसे घरी आता आजारपणातच घरी गेलेले आहेत, त्यांची प्रकृती उत्तम आहे। दोन चार दिवस आज सकाळीच मी त्यांना विचारलं, ते म्हणले की कोरोनामुळे कोणालाच भेटत नाही, त्यांनी एवढा कोरोना वाढलेला आहे, त्यामुळे थोडे दिवस गेल्यावर नामदेवरावांना मी बोलून घेतो असं त्यांनी मला सांगितलंय। पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली एक चांगला पक्ष महाराष्ट्रात उभा राहतोय, वाढतोय। या पक्षात येण्याची दिवसेंदिवस अनेकांना, आता कोरोनामुळे पश्चिम विदर्भामध्ये, पूर्व विदर्भामध्ये अनेक लोक दोन जिल्ह्यातले या पक्षात यायला उत्सुक आहेत आणि कोरोनाच्या याच्यामुळं थोडंसं थांबलेलं आहे, त्यामुळे अनेक वेगवेगळ्या भागातली लोक पक्षात यायचा प्रयत्न करतात, इच्छा आहे। या पक्ष महाराष्ट्रात वाढवण्याचं काम आम्ही सगळेच करतोय। आम्ही जीवाभावाने काम करत असणारे सगळे कार्यकर्ते नेते एकत्रितपणानं हा पक्ष वाढवताना एक चांगला अनुभव येतोय की महाराष्ट्रात या पक्षाकडे येण्याची लोकांची इच्छा आहे आणि हा पक्ष प्रभावीपणानं भविष्य काळात महाराष्ट्रभर व्यापक स्वरूपात काम करू शकेल असा लोकांना विश्वास आहे। आणि म्हणून आज नामदेवराव भगत यांच्यामुळं नव्या मुंबईतली आमची राष्ट्रवादी अधिक भक्कम होते आहे, याचा मी मनपूर्वक स्वागत आणि आनंद व्यक्त करतो। आणि नामदेवराव भगत यांना राष्ट्रवादीच्या वतीनं त्यांचं पक्षात स्वागत करतो। धन्यवाद। Subscribe to Awaaz Today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.